की संख्यांची वजाबाकी ही आपण वस्तूच्या प्रतीकाच्या माध्यमातून, त्यासाठी आपण गोट्या, आणखी काय वापरू शकतो, चिंचोके, आणखी नोटा, आणखी दगड, छोटे छोटे आपण दगड, अशा पद्धतीने वेगवेगळे प्रतीक मांडून आपण या ठिकाणी साहित्याच्या माध्यमातून या ठिकाणी आपण आता साधी वजाबाकी या ठिकाणी करणार आहोत. वजाबाकी म्हणजे काय रे नेमकं? काय करायचं वजा करणे म्हणजे? काढून टाकणे. आणखी निघून जाणे, मागे जाणे, उडून जाणे, पळून जाणे, कापणे, कट करणे, कमी करणे म्हणजे म्हणजे काय? वजा करणे म्हणजे कमी करणे. बघूयात आपण. आता माझ्याजवळ 95 रुपीज आहे आणि मी माझ्या 95 रुपीज मधून नैतिकला 42 देणार आहे, पण माझ्याकडच्याच 95 मधून देणार आहे. मग आपल्याला माहितीये मायनस करणे म्हणजे काय करणे? काढून टाकणे. बघूयात माझ्याकडचे रुपयामधले मी नैतिकला दिले म्हणजे काय करणार आहे? मी काढून टाकणार. बघूयात आपण माझ्याकडच्या रुपीज मध्ये हाऊ मेनी युनिट्स? 5. काउंट. 1, 2, 3, 4, 5. Very good. These are 5 units. How many tens? 9 tens. 1 ten, 2 ten, 3 ten, 4 ten, 5 ten, 6 ten, 7 ten, 8 ten, 9 ten. 9 ten. बघा या ठिकाणी आपण 1 ten, 1 ten असे या ठिकाणी 10 tens च्या बंडल्स या ठिकाणी करून घेतलेले आहेत आणि त्यामधून आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी टेन्स काउंट करणं हे सोपं होते. बघूया आता यामधूनच मी नैतिकला किती देणार आहे? 42. आता माझ्याकडे किती युनिट्स आहेत? 5. मी किती युनिट्स देणार आहे नैतिकला? 2. 1, 2. उंच करायचं. आता माझ्याकडे किती राहिल्या? 1, 2, 3. व्हेरी गुड. आता माझ्याकडे किती टेन्स आहेत? 9. मी नैतिकला किती देणार आहे? 4 tens, 1 tens, 2 tens, 3 tens, 4 tens. आता मी नैतिकला किती टेन्स दिले? 4 tens. आता बघूयात माझ्याकडे किती टेन्स शिल्लक राहिले. 1 ten, 2 ten, 3 ten, 4 ten, 5 ten. आता नैतिकडे नैतिकला किती द्यायचे होते मला? 42. काउंट. 1 ten, 2 ten, 4 ten, 3 tens, 4 tens, 4 tens आणि हाऊ मेनी युनिट्स? 2. बघा माझ्याकडच्या 95 रुपीज मधले 42 मी नैतिकला दिले, माझ्याकडे किती शिल्लक राहिले? 53. व्हेरी नाईस. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण साहित्याच्या माध्यमातून साधी वजाबाकी आणखी सोपी करण्याचा आपण केलेला हा छान प्रयत्न. चला